राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वादग्रस्त लवासा प्रकल्पाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय. एवढंच नव्हे तर आणखी 26 ठिकाणी लवासासारख्या लेक सिटीज उभारून महाराष्ट्राचं लवासाकरण करण्याचा विडाच पवारांनी उचललाय. निसर्ग संपदेनं बहरलेल्या सह्याद्रीच्या रांगांचं लवासाकरण करण्याची पवारांची इच्छा नेमकी आहे तरी काय, बघूया विशेष रिपोर्ट. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या म्हणजे महाराष्ट्राचं वैभव. निसर्गानं महाराष्ट्रावर मुक्त हस्तानं उधळण केली आहे. या निसर्ग सौंदर्याचं करावं तरी काय हे आजवर राज्यातल्या कुणाही नेत्याला कळलं नाही हेच खरं. पण थांबा, महाराष्ट्राच्या नव्या जाणत्या राजाला या राज्याची काळजी आहे. महाराष्ट्राचं निसर्ग वैभव पर्यटनाच्या माध्यमातून फुलवण्याची कळकळ या जाणत्या राजाला आहे. याच कळकळीतून पुणे जिल्ह्यात लवासासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिलाय हे विरोधकांना का बरं कळत नाही? विरोधक आणि पर्यावरणवादी अशा दूरदृष्टीच्या प्रकल्पांना विरोध का बरं करतात? आता विरोध करणं थांबवा आणि आपली दृष्टी विशाल करा. शरद पवारांसारखा जाणता राजा फक्त एक लवासा उभारून थांबणार नाहीये. अहो, असे तब्बल 26 आणखी नवे प्रकल्प राज्यात उभे राहू शकतात असा दूरदृष्टीचा विचार शरद पवारांनी मांडलाय. शरद पवारांना अपेक्षित आहे ते राज्याचं लवासा करण. लवासा इज अ वनली थिंग. देयर आर ऍटलीस्ट 26 साईट्स इन द महाराष्ट्र लाईक लवासा वेअर एम्पल वॉटर बॉडी इज देअर, देयर इज नो पॉप्युलेशन, वेकंट लँड इज देअर अँड इट्स जस्ट पॉसिबल to develop as an excellent tourist center like what we have seen in England. विरोधकांना काय, विरोध करण्याची सवय झाली आहे. पण प्रसार माध्यमांनी तरी तारतम्य बाळगावं ना. चांगल्या कामांना विरोध करण्याची आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देण्याची सवय सोडावी हेच बरं. खुद्द शरद पवारांनीच तसं आवाहन केलंय. Especially media should take seriously the process of development. They should not encourage to give big publicity to these types of elements who are creating obstruction in the process of development. शरद पवारांना आदर्श वाटणारा लवासा प्रकल्प कायमच वादग्रस्त ठरलाय. विरोधक एकापाठोपाठ एक कळीचे मुद्दे उपस्थित करतायत. निसर्ग पर्यावरणाचा ऱ्हास होतो, स्थानिक भूधारकांच्या मुळावर हा प्रकल्प येतोय, याला विकास म्हणावं का? बघा बघा विरोधक कसे मानसिकता बदलायला तयार नाहीत ते. विकासाच्या कोणत्या गप्पा मारतायत हे, कोणता विकास हे 10 वर्ष केंद्रात सत्तेत होते, 15 वर्ष राज्यात सत्तेत आहेत. ह्या महाराष्ट्रातलं कोणतं विकास मला सांगा की पर्यटन स्थळ यांनी विकसित केलं? महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यांचे काय हाल आहेत? मग ह्यांना हे दिसत नव्हते हाल. आस्था पर्यटनाची नाही, आस्था विकासाची नाही, तर आस्था नफेखोरीची आहे. आणि ती नफेखोरी करण्यासाठी एक लवासा पुरत नव्हता, आता 26 लवासांचं प्रपोजल कदाचित येईल. लवासा प्रकल्प उभा राहिला तो शरद पवारांच्या संकल्पनेत ना. अशा कितीतरी संकल्पना त्यांनी पुण्यामध्ये मराठा चेंबरच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांसमोर मांडल्या. शरद पवार हेलिकॉप्टर मधून फिरत असताना त्यांची नजर सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांवर पडली. खालचा निसर्ग त्यांच्या नजरेत भरला आणि लवासाचा जन्म झाला. आता याला जाणता राजाची दूरदृष्टी म्हणायची की आणखी काही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे. आणि नंतर आपला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एका ब्रेकची